सेतु अभ्यास इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 कृतिपत्रिका 18 समजून घेऊया स्थलांतर लक्षात घेऊया कुटुंबातील माणसांची संख्या वेगवेगळी असू शकते ही संख्या कायम तशीच राहत नाही ती कमी अधिक होत असते कुटुंबातील सदस्याच्या लग्नामुळे कुटुंबाच्या सदस्यांच्या संख्येत वाढ किंवा घट होते लग्नानंतर काकी किंवा वहिनी आपल्या घरी आल्याचे आणि आत्या किंवा ताई दुसऱ्याच्या घरी गेल्याचे तुम्ही पाहिलं असेल पहा कुटुंब आपलं कुटुंब असतं त्यातील माणसांची संख्या सारखीच राहत नाही ती बदलत असते लग्नामुळे लग्न होऊन काकी किंवा वहिनी आपल्या घरी येतात त्यामुळे कुटुंबाची संख्या बदलते किंवा मग लग्न झाल्यामुळे ताई किंवा आत्या दुसऱ्यांच्या घरी गेल्यामुळेही कुटुंबातील संख्या सदस्यांची संख्या कमी होते अशा प्रकारे कुटुंबातील सदस्यांची संख्या बदलत असते पुढील चित्र पहा काही वेळा शिक्षणासाठी मुले मुली दुसऱ्या ठिकाणी जातात तसेच कामधंदा नोकरी व्यवसायानिमित्त घरातील व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहू लागतात अशा प्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला स्थलांतर करणे असे म्हणतात पहा शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी काही घरातील काही व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी जातात अशा प्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला काय म्हणतात स्थलांतर कुटुंबातील माणसांची संख्या जशी वाढली तसे फक्त शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनासे झाले पहा कुटुंबातील माणसांची संख्या वाढली त्यामुळे फक्त शेती करून कुटुंबातील सर्व लोकांचे पोट भरेनासे झाले म्हणजे शेतीतून आलेले उत्पन्न कुटुंबाला पुरेनासे झाले व्यापार आणि नवनवीन उद्योगधंदे यांचा विकास होत गेला शहरे वाढू लागली पोटापाण्यासाठी माणसे जिथे कामधंदा मिळेल तिथे जाऊन राहू लागली नवनवीन उद्योगधंद्यांचा विकास होत गेला मग शहरात असे उद्योगधंदे वाढले गावातील लोक शहरात जाऊन कामधंदा मिळवण्यासाठी शहरात जाऊन राहू लागली त्यामुळे काय झालं मोठी कुटुंबे विखुरली गेली खेड्यातील जी मोठमोठी कुटुंब होती त्यातील माणसे शहरात गेल्यामुळे कुटुंबे विखुरली गेली त्यामुळे कुटुंबे छोटी झाली कुटुंबातील माणसे कमी झाल्यामुळे कुटुंब छोटी झाली गेल्या काही वर्षात शिक्षण आणि नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने दुसऱ्या राज्यात किंवा परदेशात जाण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे काही वेळा कुटुंबातील एखादी व्यक्ती परदेशात असते तर एखादी व्यक्ती आपल्याच देशातील दुसऱ्या शहरात असते त्यामुळे कुटुंबही बदलत आहे पहा पक्षी सुद्धा स्थलांतर करतात अन्न आणि निवारा यासाठी अनेक पक्षी स्थलांतर करतात पक्षी कशासाठी स्थलांतर करतात अन्न आणि निवारा मिळवण्यासाठी पक्षी स्थलांतर करतात आकाशात इंग्रजी व्ही आकारासारख्या आकार करून उडणाऱ्या हंसांचा थवा तुम्ही पाहिला असेलच काही पक्षी दरवर्षी ठराविक वेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात काही पक्षी दूरवर उडत जातात तर काही जवळच्याच ठिकाणी जाऊन राहतात काही पक्षी दरवर्षी ठराविक वेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात काही पक्षी दूरवर उडत जातात तर काही जवळच्याच ठिकाणी जाऊन राहतात सराव करूया प्रश्न पहिला तुमच्या माहितीतील स्थलांतर करून आलेल्या कुटुंबाची खालील मुद्द्यांनुसार माहिती मिळवा अ त्या कुटुंबाचे मूळ गाव कोणते पहा दुसऱ्या ठिकाणाहून स्थलांतर करून आलेल्या कुटुंबाची एखाद्या माहिती मिळवायची आहे आणि त्यांची माहिती इथे तुम्हाला लिहायची आहे पहा आमच्या शेजारी स्थलांतरित करून आलेल्या कुटुंबाची माहिती मिळून मी इथे लिहिलेली आहे तुम्हाला तुमच्या शेजारच्या कुटुंबाची माहिती लिहायची आहे अ त्या कुटुंबाचे मूळ गाव कोणते त्या कुटुंबाचे मूळ गाव आहे उस्मानाबाद कुटुंबाचे स्थलांतर करण्याचे कारण कुटुंबाचे स्थलांतर करण्याचे कारण आहे नोकरी कुटुंबाचा व्यवसाय कोणता कुटुंबाचा व्यवसाय आहे नोकरी ते कुटुंब स्थलांतर करून कधी आले ते वर्ष कोणते ते कुटुंब स्थलांतर करून आले ते वर्ष 2000
प्रश्न दुसरा, स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांची माहिती मिळवा व लिहा. स्थलांतरित होणारे पक्षी पहा. स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांची माहिती. ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांच्या दरम्यान रोहित पक्षी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. ऑक्टोबर ते मार्चच्या दरम्यान स्थलांतर करून रोहित पक्षी महाराष्ट्रात येतात. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. स्थलांतर म्हणजे काय? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी जाणे याला स्थलांतर असे म्हणतात. आ. तुमच्या मते पक्षी स्थलांतर का करीत असतील? उत्तर, पक्षी अन्न आणि निवारा यासाठी स्थलांतर करतात. ई. कुटुंबे लहान का झाली? तुमच्या शब्दात लिहा. कुटुंबे लहान का झाली? कुटुंबातील माणसांची संख्या जशी जशी वाढली तशी तशी शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनासे झाले. व्यापार आणि नवनवीन उद्योगधंदे यांचा विकास होत गेला. शहरे वाढू लागली. पोटा पाण्यासाठी माणसे जिथे कामधंदा मिळेल तेथे जाऊन राहू लागली. त्यामुळे मोठी कुटुंबे विखुरली गेली आणि ती लहान झाली.